बालचित्रकार समर्थ याच्या शिक्षणात घरच्या परिस्थितीमुळे कोणताच अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्याचा इयत्ता 9वी व 10वीचा शैक्षणिक खर्च उचलणार असून त्याच्या भावी आयुष्यात शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द उपस्थितांसमोर त्यांच्या कुटुंबियाला महादेव कोगनुरे यांनी दिला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या समर्थ जोडमोठे या बालचित्रकाराने महादेव कोगनुरे यांचे काढलेले पेन्सिल स्केच व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झाले होते. समर्थ या लहानशा मुलाने बोटातील जादू कागदावर उतरवली त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याने इतके अप्रतिम चित्र काढल्याने समर्थ यास त्याच्या घरी जाऊन भेटून एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी कौतुक केले व पेन्सिल स्केच स्वीकारली. लहान लहान मुले देखील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यातून प्रेरणा घेत आहेत हे बघून करत असलेल्या कार्याची एक प्रकारे पावतीच मिळाली आहे. ग्रामीण भागात खूप टॅलेंट लपले आहे, गरज आहे त्यांना शोधून जगासमोर आणण्याची व संधी देण्याची. अशापैकीच एक म्हणजे ची समर्थ, असे प्रतिपादन एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले. महादेव कोगनुरे यांचा सामाजिक कार्य व समाजाप्रती असलेली तळमळ बघत असून त्यातून आपले चित्र काढण्याची प्रेरणा मिळाल्याचे समर्थ याने सांगितले. यावेळी समर्थ जोडमुठे, त्याचे कुटुंबीय, एमके फाउंडेशनचे पदाधिकारी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.